तर पहिल्या पार्टमध्ये तुम्ही पाहिलं असं आम्ही मच्छी खरेदी केली होती तर आणि या सेकंड पार्टमध्ये आता आम्ही मच्छी कट करून त्यावर रेडी करणार आहे. कालवा कशी बनवणार आहे? इथे आम्ही पापलेट घेतले होते, अजून कोलंबी आणि कालवं पण होती. कालवं ऑलरेडी आम्ही साफ करून घेतली होती आणि इकडे पापलेट आणि कोलंबी साफ करायचं काम चाललं आहे. फक्त ओव्हरफ्लो आहे ना, तिथून पाणी पडेल. बरोबर कापायचं टेन्शन आहे मला. साईज चांगली आहे. हे काढायचे नाही, ते आतलं काय काढायचं आहे? काय काळं काढायचं नाही का? तसं नाही, ते सोळे काढून आतलं काढायचं आहे. कैचीनीच कापायचं. हे पण कैचीनीच कापायचं नाही, हे कोलंबी फक्त थोडासा पुढचा भाग कापायचा, बाकी कोण हे बटाट कापतं त्याने. वेळ वाटला असता ना एवढं हे तुमचं काय चाललं दोघांचं काय करताय? हे त्याच्यावर नको ठेवू, त्याच्यावर नको ठेवू. हे फिश कसं आहे? ओम हे खाशी आता एक पण बनवणार आहे. तयारी चालू केली, नीट बनव काय खायचं लागत. मी खाणार आहे म्हणून चालेल. चला झाल्या बघूया कसं बनत. लाल लाल कालवण चिंबोरीचं पण कालवण आहे ना, मग जास्त कालवण. आवडलं ना सगळे चालते. आम्ही गावाचं काय नाही, आम्ही जातो ना गो. कसला रस्ता?